नमस्कार। सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार। न्यूज 18 महाराष्ट्र आणि साप्ताहिक जोमदारचे सहसंपादक यांनी डीएस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्वला भेट दिली। यावेळेला सन्मान महाराष्ट्राला मुलाखत देताना काय म्हणाले अभिजित आपटे हे आपण पाहूया। आपण आता डीएस कुलकर्णी यांच्या घराला घरपण देणारी माणसं या गृहसंकुलामध्ये या डीएसके विश्वमध्ये आलेलो आहोत। हे समोर त्यांचं ऑफिस दिसतंय आणि हा चौक बघा। म्हणजे डीएसके विश्वचं जे वैभव होतं ते पूर्णपणे लयाला गेलेलं आहे हे यामधून दिसतंय। नमस्कार, मी अभिजित आपटे, सहसंपादक न्यूज 18 महाराष्ट्र। आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी डीएस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्वमध्ये। यापूर्वी आपण जंगली महाराज रोडच्या त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो होतो। अतिशय वाईट अवस्था आहे, धुळीनी संपूर्ण ऑफिस आणि त्या ठिकाणचं वातावरण भरलेलं आहे। आत्ता आपण डीएस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व, घराला घरपण देणारी माणसं अशा या गृहसंकुलामध्ये आलेलो आहोत। अतिशय वैभवशाली अशा प्रकारचं हे गृहसंकुल, पण आज याची अवस्था ही बघवत नाही आहे। जशी डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे तिघही तुरुंगात आहेत। विनाकारण एखाद्या माथेफिरू आरटीआय कार्यकर्त्यांनी त्यांना अडकवलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारचे रिटर्न्स, चांगल्या प्रकारचा विश्वास त्यांनी त्यांच्या जे काही गुंतवणूकदार असतील त्यांना दिला होता। जरी ते त्यांचं काम नसलं तरी मराठी म्हणून, मराठी उद्योजक म्हणून, मराठी नेत्यांनी, मराठीच्या नावाने गळे काढणाऱ्या नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणसांकडून वर्गणी काढून का होईना आम्ही आमचा मराठी उद्योजक वाचवू असा विश्वास त्यांनी द्यायला पाहिजे होता। पण मराठी एक शून्यातून विश्व निर्माण केलेला हा मराठी उद्योजक रसातळाला गेला, लयाला गेला, पण मराठीचा एकही गळा काढणारा नेता त्यांच्या कामास आला नाही। आणि म्हणूनच आज विश्वासार्हता ठेवायची की नाही, मराठीसाठी जे गळे काढतायत, मराठीचा सन्मान वाढवण्याचा, मराठीसाठी काहीतरी आम्ही करतो आहे हे दाखवण्याचा जे प्रयत्न करतायत, त्यांना आमचा सवाल आहे। न्यूज 18 महाराष्ट्राचा सवाल आहे। आज एक उद्योगपती या ठिकाणी लयाला गेलेला आहे। आज अनेक उद्योगपती देशाबाहेर पळून गेले, मारवाडी उद्योगपती, गुजराती उद्योगपती पळून गेले आणि त्यांचं त्यांनी काही वाकडं केलं नाही। पण डी एस कुलकर्णी हे भारतातच राहिले, त्यांनी या सगळ्या संघर्षाला तोंड दिलं, पण त्यांच्या बाजूने एकही नेता, एकही कार्यकर्ता, एकही मराठी ज्याच्यामध्ये संवेदनशीलता जागी आहे असा एकही व्यक्ती उभा राहिला नाही। न्यूज 18 महाराष्ट्रतर्फे मी अभिजित आपटे डी एस विश्वमधून बोलतो आहे। आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत, आपले जे काही मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। धन्यवाद।